पूजा नावाची ही महिला प्रेमविवाहाच्या 11 वर्षांनंतर न्यायासाठी लढत आहे. सासरचे प्रेमविवाह विरोधात असताना तिनं ओम सोबत लग्न केलं. ओमचं दुसरं लग्न लावणार असं सांगून त्याला सोडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. काही दिवसांनी तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर ती तिचा नवरा आणि 3 मुलांसह अटारा शहरात भाड्याच्या खोलीत राहू लागले. काही महिन्यांपूर्वी तिचा नवरा गावी गेला होता. गावावरून परत आल्यानंतर तो तिच्यासोबत कमी राहू लागला. नंतर 1 महिनाभर तो तिच्याकडं आलाच नाही. तिनं सासरच्या मंडळींकडे चौकशी केली. सासरा आणि दिराने आपल्या नवऱ्याबाबत विचारणा केली तेव्हा तिच्या नवऱ्याने आपल्या घरच्यांच्या सांगण्यांवरून गुपचूप लग्न केल्याचं समजलं. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेने आपल्या 3 निष्पाप मुलांचं आपलं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य वाचवण्यासाठी न्याय मिळेल या आशेनं अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या प्रकरणी गिरवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास करून कारवाई करणार असल्याचं सांगितलंय.